मोडनिमेते महावितरणच्या दोषपूर्ण मीटरमुळे नागरिकांना अंदाजे रीडिंगवर सरासरी बिलाची आकारणी केली जात आहे. वीज वितरण कंपनीने ग्राहकांना वीज पुरवठ्यासह आवाच्या सव्वा बिल देऊन शॉक देणे सुरू आहे. कित्येक ग्राहकांचा विजेचा वापर कमी आहे आणि त्यांना बिल मात्र प्रमाणापेक्षाही अधिक आले आहे. 3 ते 4 आकडी बिलाने ग्राहकांना घाम फोडला आहे. कोटेशन भरूनही मीटर उपलब्ध होत नसल्याने सरासरी वीज बिल आकारणी केल्याने ग्राहकांना आर्थिक भूर्दंड सहन करावा लागत आहे. याबाबत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नागरिक सेलचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत गिड्डे काय म्हणाले ते पाहूयात. मी श्री चंद्रकांत सौदागर गिड्डे राहणार मोर्णी. माझं मंगल कार्यालय आहे आणि 4 वर्ष होऊन गेले सौर ऊर्जेवर. मी केलेलं आहे सौर ऊर्जा घेऊन. आत्तापर्यंत बऱ्याच वेळा रेडी काय बरोबर नेलं जात नाही आणि लाईट बिल वापरणं कमी पण बिल जास्त येतं आहे. ह्यात जे आमचं दररोज 15 युनिट तयार होतं तो हिशेब पण धरला जात नाही. आत्तापर्यंत काहीतरी आम्हाला जे काय शिल्लक राहिलं आहे. 2 वर्ष काळ असा होता लॉकडाऊनचा, त्या काळात सगळे थांबलेले होते यंत्रणा. तरीसुद्धा आम्हाला त्यांनी बिलं जास्त दिली किंवा रेडिंग बरोबर न नेता आणि नेलं असेल तर तिथं पण जिथं बिलं बिलिंग तयार होतं तिथं ते चुकीचं होतं आहे असं आमचं मत आहे. लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी प्रथमेश पवार. लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा.